बोईसर येथील वर्तक गल्लीजवळ एका कपड्याच्या दुकानाला रात्री भीषण आग लागली. परिसरातील नागरिक आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र आग आटोक्यात येत नव्हती. अखेर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, परंतु तोपर्यंत या आगीत लाखोंचे नुकसान झाले होते. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग कशामुळे लागली तेही अजून स्पष्ट झाले नाही. काय नाही.